हॅलो फ्रेंड्स, मी रुचा. कुकिंग क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण झटपट पोहे बनवूयात. तर याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलंय. हे तेल गरम होत आहे. तेल गरम होईपर्यंत मी साहित्य सांगते. हे पहा, या चाळणीमध्ये मी चार मूठ, आपली अशी मूठ मिडियम साईजचे पोहे घेतलेत. तीन साईजचे, एक पातळ पोहे चिवड्याचे, जाडे पोहे आणि हे मिडियम साईज असतात. तर जाडे पोहे थोडेसे खायला हेवी असतात, त्याच्यामुळे हे पोहे केव्हाही चांगले मिडियम साईजचे. तर हे पोहे मी पाण्याने आधी धुवून घेतले स्वच्छ आणि हे निथळून घेतले पाणी. आणि फोडणीसाठी मोहरी, जिरे, त्यानंतर शेंगदाणे, कांदा, त्यानंतर हिरवी मिरची, कडीपत्ता, डेसिकेटेड कोकोनट आणि हे कोथिंबीर, चिरलेली कोथिंबीर. हे दोन्हीही आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहेत. तर चला फ्रेंड्स, आपण स्टार्ट करूयात. तेल चांगलं तापलेलं आहे. मोहरी घातली आहे. जिरे, दाणे, तर तुम्हाला जर हवं असेल तुम्ही डाळ पण घालू शकता, दाळ पण घालू शकता. हे एक मिनिटं थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत दाणे ठेवते. त्यानंतर यात चालू आहेत कांदा, आधी हिरवी मिरची घालू. हिरवी मिरची मी याच्याकरता आधी घातली आहे, त्याचा तिखटपणा चांगला उतरतो. मी आधी हिरवी मिरची घातली आहे. कांदा, लवकर फ्राय व्हावा म्हणून मी आत्ता त्याच्यात मीठ घालते. मी हे जवळपास चार मीठ मोठीने घेतलेली, चार मीठ असे पोहे घेतलेले. ते भिजवल्यावर थोडे जास्त झाले. हे चार ते पाच जणांना खूप होते. कांदा चांगला ट्रान्सलुसेंट म्हणजे ट्रान्सपरंट होईपर्यंत, पेंट गुलाबी असा, एकदम चॉकलेटी पण नाही झाला पाहिजे आणि एकदम कच्चा पण नाही राहिला पाहिजे, असा ट्रान्सलुसेंट झाला पाहिजे तो. म्हणजे पोह्यात खाताना खूप मजा येते. हे पहा फ्रेंड्स, कांदा कसा ट्रान्सलुसेंट झालाय. हा स्वीट लागतो. त्याच्यामध्ये आता कडीपत्ता घालूया. या स्टेजला जर कडीपत्ता घातला तर कडीपत्त्याचा वास तसाच राहतो पदार्थाला. आणि हा एकदम ताजा माझ्या घरचा कडीपत्ता आहे. तर आता आपण इथं पोहे घालूया. थोडीशी साखर घालूया. आपल्या आवडीप्रमाणे साखर घालावी. हे मी मिक्स करून घेते. हे पहा फ्रेंड्स, हे तर मी सगळं फिरून घेतलंय. आता या स्टेजला तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही कढीपत्ता, सॉरी कोथिंबीर घालू शकता.
पण ही सगळ्यात शेवटी जेव्हा आपण गार्निश सर्व करतो त्यावेळेस जर गार्निशिंग केली तर त्याचा ताजा टेस्ट खूप चांगला येतो. आता याचे दोन वाफ काढून घेऊयात. आपण हे पहा फ्रेंड्स, मी याची दोन वाफ काढली आहे. पहिले 2 ते 3 मिनिटांनंतर पहिली वाफ काढली आणि ही सेकंड आहे. त्याच्याने कसं फ्लेवर पोह्याचा सगळीकडे एकदम समान मिक्स होतो. या स्टेजला आपण गॅस बंद करूया. पोहे तयार आहे. ह्याच्यावरती डेसिकेटेड कोकोनट. तुम्हाला ताजा खोबरा हवा असल्यास तुम्ही किसून घालू शकता. माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट होता. चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू. तर चला फ्रेंड्स, झाले पोहे तयार. झटपट पोहे, याला काहीही वेळ लागत नाही. 5 मिनिटात सगळं साहित्य घरीच असतं. त्याच्यामुळे तुम्हीही नक्की करून पहा आणि मला कॉमेंटमध्ये कळवा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.